हॅलो फ्रेंड्स वेलकम टू रंजनाज रेसिपी आणि आज आपण पाहणार आहोत जेल केक तर चला मग पाहूयात जेल केक तर फ्रेंड्स अशा पद्धतीनं मी आता व्हॅनिलाचा स्पॉन्ज बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर याचं जाळी पण भरपूर पडलेली आहे तर आपण आता जेल केक बनवणार आहोत त्यासाठी हा व्हॅनिला स्पॉन्ज बनवून घेतलेला आहे याची पण रेसिपी मी पुढं टाकणार आहे तर याला आपण आता कट करणार आहोत कट केल्यानंतर बघू शकता तुम्ही किती छान याच्या जाळ्या पडलेल्या आहेत आणि स्पॉन्जी पण किती झालेलं आहे तुम्ही बघू शकता दुसरं पण एक लेअर कट करून दाखवते बघू शकता तुम्ही तर एकदम स्पॉन्जी आणि याच्यावरती आता आपण शुगर सिरप घालणार आहोत कंपल्सरी शुगर सिरप आपल्याला जेवढं गोड पाहिजे तितकं आपण साखर पाणी याच्यात घालणार आहोत आणि एक पातळ अशी क्रीमची लेअर ठेवणार आहोत याच्यावरती तर अशा पद्धतीनं आणि याच्यावरती परत आपण आपला स्पॉन्ज कट केलेला वेनिलाचा ठेवणार आहोत आणि परत शुगर सिरप याच्यावरती आणि त्यानंतर क्रीम पातळ लेअर घालणार आहोत एकदम हलक्या हातानं आपण याला फिरवणार आहोत स्प्रेड करणार आहोत सगळ्याला आणि आता तिसरं आणि शेवटचं तर आ, क्रीम आता याच्यावरती मी लास्ट लेअर आहे म्हणून भरपूर घालते आहे कारण नंतर ना आपल्याला क्रीम बाजूला काढता येते हळूहळू थोडं आता याला आपण स्प्रेड करणार आहोत सगळीकडं क्रम्स उठून येत म्हणून मी भरपूर क्रीम वापरलेले आहेत आपल्याला नंतर ना हळूहळू जी जास्त होते ती क्रीम आपण काढून टाकू शकतो तर आता साईडला पण आपण लावून घेणार आहोत क्रीम तर अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने मी इथे क्रीम लावत आहे तुम्ही बघू शकता एकदम इझी आहे जितकं केक बनवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करशील तितकं तुम्हाला केक चांगलं जमेल किंवा एखादं क्लासेस पण केला तरी पण जेव्हा तुम्ही स्वतःहून म्हणजे प्रॅक्टिस करशील ना तेव्हा जमेल क्लासेस करून पण जितकं प्रॅक्टिस पाहिजे इम्पॉर्टंट प्रॅक्टिस आहे तर अशा पद्धतीनं मी सगळीकडे क्रीम लावून घेते आता याला आपण क्लीन करणार आहोत तर एकदम हलक्या हाताने क्रीम आ, क्लीन करणार आहोत आणि जी एक्स्ट्राची क्रीम आहे ती आपण काढून टाकणार आहोत एकदम हलक्या हाताने जर तुमचा स्पॅच्युलानी जर तुम्हाला केक क्लीन होत नसेल तर थोडंसं गरम पाणी घेऊन त्यात स्पॅच्युला सॉरी स्पॅचुलानी नाइफ हे करून डिप करून स्वच्छ करू शकता तर अशा पद्धतीने एक स्नॅपर घेतलेला आहे मी आता साईडला स्नॅपरनी याला डिझाईन काढणार आहे साईडला एकदम हलक्या हातानी तर बघू शकता तुम्ही साईडला तुम्हाला डिझाईन पण दिसते कॅमेरा ठेवायचा थोडासा अँगल चुकला माझा त्यामुळे पूर्ण असं दाखवू नाही शकत आहे का पण नेक्स्ट टाईम दाखवण्याचा प्रयत्न करेन मी तर बघू शकता अशा पद्धतीनं मी सगळं साईडला स्नॅपरनी डिझाईन केलेली आहे तुम्हाला पाहिजे ते वेगळेवेगळे डिझाईन पण करू शकता तुम्ही याच्यात आता याच्यामध्ये जेल घेतलेलं आहे मी न्यूट्रल जेल मिळतं आपल्याला त्याच्यामध्ये ऑरेंज कलर घेतलेला आहे जेल कलर यूज केलेला आहे मी याच्यासाठी एक थेंब यूज केलेला आहे कलरमध्ये पण जेल कलर आपण यूज केलेलं चांगलं कारण जास्त नाही लागत साधा कलर आपण यूज केलं तर जास्त भरपूर लागतं क्वांटिटी आणि ते कलर मग खाताना आपल्याला हाताला लागतं त्यामुळं कधीही जेल कलर मी तर प्रेफरन्स देते की जेल कलर मी तर यूज करते तो पन करावा तर तुम्ही पण करावं असं ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने मी चॉकलेटचे डिझाईन बनवून घेतलेले आहेत तर याला मी केकला साईडला चिकटवणार आहे हा व्हाईट चॉकलेटचा आहे याच्यामध्ये एक थीम ऑरेंज घालून ऑरेंज कलर घालून मी याला पानानंच डिझाईन करून घेतलेले आहे पानासारखी तर अशा पद्धतीनं साईडला केकला सगळीकडं लावून घेणार आहे मी एकदम सुंदर दिसतो जेलकेक हा नक्की बनवून पहा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट करा लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा तर अशा पद्धतीनं सगळीकडं मी लावून घेते याला आणि याच्यानंतर आपण याच्यावरती रोजेस ठेवणार आहोत साईडला थोडेसे तर अशा पद्धतीनं मी रोजेस पण बनवले जर तुम्हाला हा व्हिडिओ रोजेसवाला बना बघायचा असेल तर व्हिडिओजमध्ये जाऊन बघू शकता तुम्ही मी रोज कसे बनवायचे याचा पण व्हिडिओ बनवलं आहे तर अशा पद्धतीनं आपण याच्यावरती रोजेस ठेवून घेतलेले आहेत आणि वरती पण एक आपण डेकोरेशनसाठी रोजेस ठेवणार रो। आहोत आता याच्यावरती आपण स्प्रिंकल्स टाकणार आहोत हे मोठे मोठे स्प्रिंकल्स आहेत ते आपण याच्यावरती टाकणार आहोत आणि नंतर छोटे पण टाकणार आहोत थोडासा कॅमेरा ठेवायचा माझा अँगल चुकला मी व्हिडिओ केक बनवत होते त्यामुळं लक्ष देता आलं नाही तर अशा पद्धतीनं आपण छोटे पण स्प्रिंकल्स टाकून घेणार तर आता आपण याच्यावरती चॉकलेटचे सेल्स म्हणजे चॉकलेटची जी डिझाईन मी बनवून घेतलेली आहे त्याचा पण एक व्हिडिओ मी टाकेन लवकरच तर अशा पद्धतीनं याला आपण केकमध्ये घालणार आहोत जेणेकरून केक आपला आणखीन सुंदर दिसेल तर अशा तऱ्हेने आपला जेल केक तयार झालेला आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर काही प्रश्न असतील तर कमेंट करा तर